नमस्कार मी आरती तुमचं माझ्या डेझी किचनमध्ये स्वागत आहे काल आपल्या डेझीच्या वडिलांचं पुण्यतिथी होती त्यामुळं आम्ही काल ओल्ड एज होममध्ये जाऊन तिथं वयोवृद्ध लोकांना जेवण दिलं तुम्ही पाहू शकता आम्ही जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी नॉनव्हेज आयटम ठेवले होते जे व्हेज खातात त्यांच्यासाठी व्हेज होते व्हेजमध्ये पनीर भाजी होती बटाट्याची भाजी होती राईस होता नॉनव्हेजमध्ये चिकन बिर्याणी होती अंडी होती राईस डाळ फ्रूटमध्ये आम्ही केळी ठेवली होती आपण असं घरामध्ये किंवा बाहेर पैसे घालवण्यापेक्षा बड्डे असला का बाहेर जातो बाहेर पार्टी करतो असे पैसे घालवतो किंवा असं हे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये जा बघा तुम्ही बघू शकता ह्या लोकांच्या तोंडावरचं हसू बघू शकता किती मस्त खा खातात आहेत असं तुम्ही बाहेर पैसे वेस्ट करण्यापेक्षा एखाद्या वे अनाथ मध्ये जा तिथं कपडे डोनेट करा तिथं जेवण द्या त्यांचा आशीर्वाद तुम्हाला भेटत आता हे वयोवृद्ध लोक आहेत यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा इकडं तिकडं पैसे वेस्ट करण्यापेक्षा ह्या ज्यांना कोणी नाही त्यांना तुम्ही काहीतरी करा त्यांच्याकडून तुम्हाला आशीर्वाद भेटन दुवा भेटन एक त्यांच्या तोंडावरची जी स्माईल आहे ना ती तुमच्यासाठी खूप काही देऊन जाईल बड्डेच्या दिवशी तुम्ही केक आणता इकडं पार्टी करता तिकडं जाता तुम्ही मित्रमैत्रिणी जमा करता घरामध्ये एन्जॉय करता त्याच्याऐवजी तुम्ही अनाथ जा अनाथ छोटी छोटी मुले आहेत ना त्यांना तुम्ही कपडे डोनेट करा कपडे नसेल तर तुम्ही छोटे छोटे टॉयज डोनेट करा त्यांच्या स्पामाइलमधून त्यांच्या हसऱ्याच्यामधून जी तुम्हाला शांती भेटेल ना ती तुम्ही कितीही एक लाख रुपये दोन लाख रुपये किंवा कितीही पैसे घालवले ते ती भेटणार नाही तुम्ही बघू शकता आज आमचे डेजीचे पप्पा जिथं कुठं असतील ना त्यांच्या आत्म्याला ना देव शांती देऊ तुम्ही पण प्रे करा आणि नक्कीच हे जे जे जेवतात ते ह्या लोकांचा दुवा किंवा यांच्या आशीर्वादाने आमचे पप्पा जिथं कुठं असतील ना ते एकदम हसत असतील का माझ्या म मा मुलींनी किंवा माझ्या घरातल्यांनी असे पार्टी करण्यापेक्षा फंक्शन करण्यापेक्षा इकड तिकडं पैसे घालण्यापेक्षा ह्या लोकांना जेवण दिलं थँक्यू बाय